मला असं वाटतं की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे जे लोक आहे त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे. बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार. जे बदलापूरमध्ये जे शाळ्यामध्ये झालं, मला असं वाटतं की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे जे लोक आहे त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे. आणि आमचे गृहमंत्री सक्षम आहे, पण असे बुद्धीचे जे लोक आहे, असे राक्षस विचाराचे जे लोक आहे, त्यांना आता कायद्याचा काही भीती राहिली नाही. तर त्याकरिता आमची सरकार आणि आपले गृहमंत्री साहेबांना मी विनंती करते की असे बुद्धीचे लोकांना, असे विचारधाराचे लोकांना, की लहान मुलांना, लहान बाळांना सुद्धा ते सोडत नाहीये. कालचंच आहे, काल रक्षाबंधन झाली, मी स्वतः पोस्ट केलं की सगळे भावांनी ज्या हातावर आम्ही राखी बांधतोय त्या हातांनी महिलांची आपण रक्षा केली पाहिजे, नाही की त्या महिलांवर आपण अत्याचार केला पाहिजे. मला नाही वाटते, मनाला खूप वेदना होतात आहे, कारण लहान लहान मुलांसोबत असे विचारधाराचे लोक जेव्हा असं कृत्य करतात, तर मला असं वाटते कायदा असं बनला पाहिजे की त्यांना कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे. आणि असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे, एवढी विनंती मी नक्की करेन, कारण खूप वेदना होता एक महिला म्हणून, एक आई म्हणून. नमस्कार. बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार. बदलापुरात शाळेत 4 वर्षीय 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते, ही कल्पना मला आहे. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत. या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीचं होणार. या घटनेमध्ये 2 तासात आरोपीला पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको रेल रोको सारखी आंदोलनं त्या ठिकाणी सुरू झाली आहेत. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह खाते अलर्ट मोडवर आहे. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटनेच्या तपासासंदर्भात दिल्या आहेत. या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच, अगदी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा. तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.